सभापति महोदय जिओ टैगिंग जे आहे ते कुठल्या कुठल्या पिकासाठी आहे पहिल्यांदा एक विषय एक प्रश्न दुसरा प्रश्न सभापति महोदय हा आहे की 72 तासांमध्ये जर आपल्याला शेतकऱ्याला जर माझ्याकडे मेन पहिले कास्तकार आहे नंतर पुढचं आहे पहिला प्रश्न हा सांगितला जिओ टॅगिंग कुठल्या कुठल्या पिकासाठी आहे सभापती महोदय आणि दुसरा हा आहे की 72 तासांमध्ये आपण सभापती महोदय सांगतो की त्यांना त्यांची कारवाई केली जाईल कारवाईसाठी जर शेतकरी जात असेल सभापती महोदय तर एक तर ऑनलाईन जात असेल तर त्याचा त्या ठिकाणी त्याचं सर्व्हर डाऊन राहते ऑफलाईन जात असेल तर विमा कंपनीचं ऑफिस बंद राहतं सभापती महोदय तिसरी गोष्ट सगळे आमदार कलेक्टरांकडे जाऊन बसतात आणि या शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे या अनुषंगाने सगळे लोक काम करतात सभापती महोदय ते कंपनी इतके वसतात या कंपनीचे लोक की त्या कलेक्टरच्या मीटिंगला सुद्धा ते पीक विमाचे लोक येत नाही सभापती महोदय बरोबर आहे का सभापती महोदय त्याच्या पुढे जाऊन सांगतो आज सभापती महोदय मंत्री महोदय ज्या पद्धतीने बोलत आहे मला का सभापती महोदय अशी शंका येऊन राहिली की विमा कंपनीचे काही प्रतिनिधी आहे का इथे या पद्धतीने सभापती महोदय त्याचं उत्तर देत आहे सभापती महोदय मला एक सांगा की आपण सगळे हा महाराष्ट्र आज माननीय मुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्याचा पूरक शेतकरी पूरक सरकार आहे त्या दृष्टिकोनातून सभापती महोदय आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी बसला सभापती महोदय प्रत्येक आमदार सभापती महोदय आपापल्या मतदारसंघामध्ये रोज अंगावर येतात सभापती महोदय प्रत्येक जण तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकरी वेगळ्या पद्धतीने सभापती महोदय या ठिकाणी पीक मिळाला पीक मिळवायला पाहिजे त्यासाठी येतात सभापती महोदय मला एक सांगायचं सभापती महोदय की त्याला 72 तासात आपण का बंद करता त्या ठिकाणी उस्मानी सुलतानी झाली अतिवृष्टी झाली विचारा त्यातून सावराला त्याला 72 तास लागतात सभापती महोदय तर तुम्ही 72 तासाच्या जागी थोडस जास्त त्याला वेळ द्या ना आणि एकदा 7-12 वाटते सभापती महोदय जर याचं या ठिकाणी हा पीक आहे त्या शेतामध्ये जे काही पीक आहे त्याचा एकदा नमूद झाल्यानंतर ते विमा कंपन्या विचारतात का तुमच्या शेतात पीक नव्हतं सभापती महोदय याच्यासाठी आपण सभापती महोदय मुख्य आपलं मंत्री महोदय यासाठी रस्ता काढणार का हो बोला ना बसले ते बसले अजून बोलतो